कश्मीर में नमी की मात्रा बहुत अधिक पाई गई है। लगभग 2.64 गुना अधिक नमी की मात्रा के कारण कोयले की गुणवत्ता में गिरावट आई है, जिसका अर्थ यह है कि कोल वॉशरीज में काम की गुणवत्ता खराब है। महाजेनको के अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार द्वारा आयोजित पत्र परिषद के दौरान की गई है। पत्र परिषद के दौरान प्रशांत पवार ने कहा, कोल वॉशरीज का मुख्य कार्य राख की मात्रा को कम करना और कोयले की ज्वलनशीलता को बढ़ाना है। हालांकि जुलाई 2021 से दिसंबर 2021 की अवधि के दौरान कोल वॉशरीज द्वारा आपूर्ति किए गए धुले कोयले के राख की मात्रा लगभग 4.64 गुना अधिक थी, जबकि ज्वलनशीलता लगभग 537 किलो कैलोरी कम पाई गई थी। इसका मतलब यह है कि चूंकि कच्चा कोयला और धुला कोयला एक ही है, इसीलिए कोयले को बिना धोए ही आपूर्ति की गई और भारी मात्रा में भ्रष्टाचार किया गया है। महाजनको ने कोल वॉशरीज ला कोल एमएसएमसी ला कोल वॉशरीज अगेंस्ट मध्ये जो नोटिस शोकॉज नोटिस पाठवला है तो 12/5/2022 ला पाठवला। जय जवान जय किसान संघटना है मागील एक वर्षापासून याच्यात भ्रष्टाचार होऊन राहिला आहे। महाजनकोचा चांगला कोळसा जनतेच्या पैशाचा दुरुपयोग महाजनको करत आहे आणि महाजनकोचा चांगला कोळसा बाहेर मार्केटमध्ये डायरेक्ट विकून राहिले, कारण की त्या कोळशाची किंमत आज बाजारभावाप्रमाणे 10,000 रुपये आहे, पण महाजनकोनी MSMC बरोबर जे ॲग्रीमेंट केलं त्याच्यात फक्त 10,000 रुपये टनाचा कोळसा 400 रुपये टनात देतो आणि जो कोळसा धुवून राहिले तोसुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे हे महाजनकोला आत्ता माहीत झालं, कारण की जय जवान जय किसान संघटनेने अँटी करप्शन CBIला याची कंप्लेंट केली होती। अँटी करप्शननी आमचं स्टेटमेंट घेतलं आणि त्यांना असं कळलं की आता आम्ही याच्यामध्ये फसणार आहे, आता याच्यातून आम्हाला मार्ग काढायचा आहे, म्हणून महाजनकोनी MSMC ला एक शोकॉज नोटीस पाठवलेला आहे आणि या शोकॉज नोटीसमध्ये पूर्ण दिलेला आहे की तुमचा सगळा एक वर्षापासूनचा कोळसा हा एकदम निकृष्ट दर्जाचा धुतलेला कोळसा। मग निकृष्ट दर्जाचा धुतलेला कोळसा तुम्ही घेऊन राहिले तर चांगला कोळसा गेला कुठे? आणि आम्ही जे वारंवार म्हणत होतो की हा कोळसा हे खदानीतून काढल्यावर बाहेर मार्केटमध्ये विकत आहे, याच्यामध्ये महाजनकोचे MD मिस्टर खंडारे, त्याच्यानंतर तुरुपका एक्का तो जाधव पुरुषोत्तम जाधव डायरेक्टर मायनिंग, MSMC चे चेअरमन, MSMC चे जनरल मॅनेजर आणि पूर्णच्या पूर्ण महाजनकोचे सेक्रेटरीपासून डिपार्टमेंटचे अधिकारी याच्यात पूर्ण गुंतलेले आहेत। ते आमच्या सूत्राच्या माहितीप्रमाणे 2-3 हजार रुपये टन त्यांचं कमिशन जातं। जेव्हा हे इतक्या दिवसापासून त्यांना लेटर करस्पॉन्डन्स करून राहिले त्याच्यानंतर लास्ट त्यांनी VC घेतली 19/1/2022 CMD महाजनको आणि MD MSMC, त्याच्यानंतर सुद्धा जर ते सुधारले नाही तर या महाजनकोचे MD आणि MSMC चे MD हे फक्त दिखावा करत असतील किंवा बा त्यांना कमिशन 1,000 रुपये मिळायचं तर आता 1,500 रुपये मिळत असतील, म्हणून ते त्यांनी पहिलेच एक शोकास नोटीस पाठवून दिलेला आहे की बा आम्ही तर शोकास नोटीस पाठवला, आता बाकीचं ते पाहा। पण याच्यामधून महाजनकोचे अधिकारी सुटणार नाही। या पुरुषोत्तम जाधवने ते कोणतं रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला सुद्धा याचा रिपोर्ट मॅनेज करून याची क्वालिफाईंग काही नसताना फक्त दाखवलं याच्या त्याच्याकडून, ते रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा पूर्णच्या पूर्ण कोळसा मार्केटमध्ये विकत आहे। प्रेस कॉन्फरन्स में जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार, सचिव अरुण बनकर, समन्वयक विजय कुमार शिंदे, पूर्व पार्षद राजेश माटे, मिलिंद महादेवकर, रविंद्र केलवार आदि मौजूद थे। इस दौरान भ्रष्ट अधिकारियों के खिलाफ जल्द से जल्द कार्रवाई की मांग की गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।